पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात बिबट्याने एका 18 वर्षाच्या मुलाचा बळी घेतलाय. धुवोली गावामध्ये ही घटना घडली आहे. अजय जठार असं या मृत मुलाचं नाव आहे. डोंगरावर चरायला गेलेली जनावरं आणण्यासाठी गेला असता झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला. यात तो जागीच ठार झाला आणि या घटनेमुळे धुवोली गावात बिबट्याची दहशत पसरली आहे. सोलापूर गुलबर्गा रस्त्यावर ओढ्याचा कठडा तोडून मालवाहू ट्रक कोसळला. यामध्ये ट्रकला भीषण आग लागली. अक्कलकोट तालुक्यातल्या शिरशी गावाजवळची दुर्घटना आहे. ट्रक चालक आगीत जळून ठार झाला तर दुसऱ्याला वाचवण्यात यश आलंय. त्याच्यावर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. मावळमध्ये वीज कोसळून जनावरांचा चारा पेटला. येळसे गावातले शेतकरी सुभाष खंडू कडू यांच्या शेतामध्ये जनावरांसाठी चारा साठवून ठेवलेला होता आणि त्यावरच वीज पडली. त्यानंतर लागलेल्या आगीत अर्धा चारा जळून गेला. मात्र आग लागताच शेतकऱ्यांनी तातडीनं पाणी टाकून ही आग विझवली. कल्याणपूरमधल्या तेजगाव परिसरात घराला भीषण आग लागली. घर बंद असल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली. मात्र घर जळून पूर्णपणे खाक झाले. अग्निशमन दलानं तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवलं. धुळ्यातल्या पांझरा नदीवरचा गर्डर पुन्हा कोसळला. जुन्या पुलावरच्या अवजड वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं पुलाच्या दोन्ही बाजूनं गर्डर उभारले होते. मात्र हे गर्डर वारंवार कोसळत आहेत. रात्री झालेल्या अपघातामध्ये गर्डर पुन्हा कोसळले आणि दोन नागरिक जखमी झाले. लातूरच्या चाकूरमध्ये काळी पिवळी जीपला टेम्पोनं जोरदार धडक दिली. यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले. धडक एवढी जोरदार होती की जीप रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडली. छत्रपतींचा विचार म्हणजे